सुस्वागतम सुस्वागतम। अतिशय मनोरंजक पद्धतीने आम्ही आपल्यासाठी एक नाटक घेऊन आलो आहोत, ज्या नाटकाचं नाव आहे अ मिड समर नाईट्स ड्रीम, आणि त्याचे लेखक आहेत प्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपियर। विद्यार्थी मित्रांनो, हा त्या नाटकाचा ट्रेलर आहे। या नाटकामध्ये जी जी पात्र आहेत, थिसियस असेल, हर्मिया असेल, इगियस असेल किंवा लियस लिसँडर, ही जी पात्र आहेत, या पात्राच्या माध्यमातून विल्यम शेक्सपियर यांनी हे नाटक कसं रंगवलेलं आहे, कसं लिहिलेलं आहे, याच्यामध्ये बॉटम नावाचं एक पात्र आहे, टिटानियाचं पात्र आहे, त्याच पद्धतीनं लिसँडर याचं प्रेम प्रकरण कोणाच्या बाबतीत आहे, हर्मिया कोण आहे, टिटानिया ही पर्यांची राणी कोण आहे, आणि ओबेरॉन हा कोण आहे, याची काय कामगिरी आहे या नाटकामध्ये, तसंच हा जो पक नावाचा जो विदूषक आहे याच्यामुळे हे नाटक कसं मनोरंजक बनतं, बॉटमला कसं गाढवाचं तोंड लावलं जातं, आणि टिटानिया त्या गाढवाचं तोंड असलेल्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये कशी पडते, त्याच पद्धतीनं ओबेरॉन, डेमेट्रियस आणि हेलना यांच्या सुद्धा प्रेमाची मनोरंजक कहाणी या नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। या नाटकामध्ये पक आहे, रॉबिन आहे, हेलेना आहे, डेमेट्रियस आणि एक इंडियन मुलगा सुद्धा आहे, आणि त्याच पद्धतीनं लिसँडर, हेलेना आणि हर्मिया या दोघींवर एकच व्यक्ती कसा काय प्रेम करतो याची सुद्धा मनोरंजक कहाणी या नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते। हे असा गोंधळ का होतो, याला जबाबदार कोण आहे, पक्षी भूमिका याच्यामध्ये काय आहे, ड्रेमेटियस हा असा गोंधळून का जातो, हेलेना एवढी रागात का येते, ड्रेमेटियस नंतर काय करतो, हर्मिया हे तिची मैत्रीण हेलेना सोबत भांडण का करते, लिसँडर आणि ड्रेमेटियस हे द्वंद्वासाठी तयार का होतात, हे एकमेकाशी भांडण तयार करायला का होतात, याची सर्व माहिती, हेलेना ही त्या दोघांच्या भांडणाला कशी जबाबदार आहे, हेलेना आणि हर्मिया या दोघींचं कसं भांडण होतं, याचं जे वर्णन आपल्याला या नाटकामध्ये पाहायला मिळणार आहे, हे सविस्तर माहिती आम्ही आपल्यासाठी लवकरच घेऊन येणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला फक्त एक काम करायचं आहे, हे जे चॅनल आहे जाधव ऑनलाईन एज्युकेशन, या चॅनलला सबस्क्राईब करायचं, इगियस हे कोण आहे हे सुद्धा आपल्याला सांगितलं जाणार आहे, आणि थिसस आणि त्याची जी राणी आहे हिपोलायटा हिचं काय भानगड आहे, आणि अशा पद्धतीचा शेवटी सुखद शेवट या नाटकाचा कसा होतो, हे आपल्याला या नाटकाच्या माध्यमातून जाधव ऑनलाईन एज्युकेशन लवकरच घेऊन येणार आहे। चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये।